नमस्कार, रसस्वादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीत पुरणाच्या करंजा. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 1/2 किलो चणा डाळ ही आपण चांगली भाजून घेणार आहोत. 200 ग्रॅम गूळ हा साधा गूळ आहे. 1 मोठी वाटी किसलेलं सुकं खोबरं, 300 ग्रॅम मैदा आणि आपण वेलची पूड वापरणार आहोत. 2 मोठे चमचे तूप मोहनासाठी घेणार आहोत. चवीनुसार मीठ, 4 छोटे चमचे तीळ भाजून घेतले आहेत, 1 जायफळ आणि 4 चमचे बारीक रवा आपण भाजून घेतला आहे तूप टाकून. हे 4 चमचे मी रवा घेतला आहे. पॅनवरती चणा डाळ घालून घेऊया. डाळ चांगली भाजली आहे. 2 मिनटं मी मंद आचेवरती आणि 3 मिनटं मीडियम आचेवरती भाजून घेतली आहे. मी ही डाळ चांगली भाजायची आहे कारण करंजीच्या पुरणाची डाळ आहे. 1 चमचा भाजलेलं खसखस, खसखस हे ऑप्शनल आहे. 10-12 काजू, 1 मोठा चमचा वेलची पावडर. करंजीच्या पुरणाची डाळ आपण आता मिक्सरला लावून घेऊया. पुरणाची डाळ आपण मिक्सरला लावून घेतली आहे. एकदम जाड नाही, एकदम बारीक नाही, मीडियममध्ये आपण ही अशी करून घेतली आहे. आता आपण गूळ घालून घेऊया. जायफळ घालूया. हे सारण आता परत आपण मिक्सरला लावून घेऊया. पुरणामध्ये आपण गूळ मिक्स करून मिक्सरला चांगला लावून घेतला आहे. असा गूळ मिक्सरला लावून घेतल्यामुळे गूळ चांगला मिक्स होतो आणि गुळाच्या गुटया राहत नाही. सुकं खोबरं घालूया. छोटे 4 चमचे तुपात भाजलेला रवा. रवा थोडासा तरी वापरायचा कारण बेसन मग खातेवेळी चिकटत नाही. भाजलेले तीळ, खसखस, खसखस आपल्याला पाहिजे तरच वापरायचं आहे. काजू, अजून पाहिजे तर आपल्याला ड्रायफ्रूट वापरू शकता. वेलची पावडर, 2 छोटे चमचे चारोळी. आमच्याकडे काजू आणि चारोळी वापरली जाते. मिक्स करून घेऊया. चांगलं पीठ मळून घेऊया करंजीसाठी. तुपाचं मोहन घालून घेऊया. मिक्स करूया. तुपाचं मोहन घातल्यामुळे करंजी चांगली कुसकुशीत होते. चवीनुसार मीठ, 1/3 पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया. पाणी थंडच वापरलं आहे. पीठ मळून झालं आहे. आता आपण 25 ते 30 मिनटं आपण अशीच ठेवून देऊया झाकण घालून. पीठ मळून ठेवल्यावरती 25 मिनटं झाली आहेत. थोडंसं तेल टाकून पीठ मळून घेऊया. पाच मिनटं पीठ चांगलं मळून घेतलं आहे. आता गोळे करून पाती लाटून घेऊया. गोळे आपण एवढे घेणार आहोत. करंजीची पाती लाटून झाली आहे. एवढ्या आकाराची आपण लाटून घेतली आहोत. आता आपण सारण भरून घेऊया. पातीला आपण साईडने पाणी लावून घ्यायचं आहे कारण करंजी उघडायला नाही पाहिजे तळतेवेळी. बंद करूया. बंद करायचं आणि बोटाने असे
दाबून घ्यायची। ह्या करंज्या मी चिरणीने कापले आहे, तर पाहिजे तर तुम्ही ह्या साच्यामध्ये पण करू शकता। करंज्यामध्ये पुरण भरून झालं आहे, आता करंज्या तळून घेऊया। तेल तापलं आहे, करंजी सोडून घेऊया। करंजी परतून घेऊया। मंदाचेवरतीच आपण तळून घेणार आहोत। परत परतून घेऊ। करंजी आपली चांगली तळून झाली आहे आणि चांगले फुलून आले आहे, काढून घेऊया। पुरणाचे करंजे आपले बनून तयार झाले आहेत, एकदम खुसखुशीत आणि चविष्ट असे झाले आहेत। गावाला आमच्या हे अखंड चणे भाजून भरडून त्याची डाळ करून हे पुरण तयार केलं जातं। तर मी तुम्हाला ही चण्याची डाळ भाजून पुरण करून दाखवलं आहे। अशा प्रकारे तुम्ही हे करंज्या करून बघा आणि मला कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रससवादला सबस्क्राईब करा। धन्यवाद।